नमस्कार, डेली व्ह्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बेळगाव पाटील गल्ली येथील श्री शनेश्वर मंदिर येथे शनी जयंती मोठ्या उत्साहात पार पडली आहे। वैशाख कृष्ण अमावस्या निमित्त पाटील गल्ली येथील अध्यापक बंधूंच्या वतीने शनि जयंती निमित्त रुद्राभिषेक विश्व कल्याणासाठी होम हवन करण्यात आले आहे। समस्त जगाचे कल्याण दुःख दारिद्र्य दूर व्हावे म्हणून अभिषेक ही करण्यात आल्याचे विलास अध्यापक व प्रकाश अध्यापक यांनी सांगितले। वैशाख कृष्ण अमावस्या शुक्रवार दिनांक 19 आज श्री शनेश्वर जयंती असून पाटील गल्ली येथील अध्यापक बंधूंच्या प्राचीन आणि जागृत श्री शनेश्वर मंदिरामध्ये शनि जयंती साजरी करण्यात आली भक्तिभावाने। पहाटे 6 वाजता श्री शनेश्वर महाराजांचा जन्मोत्सव झाला, त्याच्यानंतर तैलाभिषेक करण्यात आला, त्यानंतर रुद्राभिषेक करण्यात आला। रुद्राभिषेकासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले वेदमूर्ती आणि संस्कृत पंडित सहभागी झाले होते आणि याबरोबरच प्रसाद वितरण देखील सकाळी 8 वाजता सुरू करण्यात आला मंदिराच्या ट्रस्टच्या वतीने। हे प्रसाद वितरण सकाळपासून अविरत सुरू आहे, आणखीन हे रात्रीपर्यंत हे मंदिराच्या ट्रस्टतर्फे प्रसाद वितरणाचं कार्य सुरू राहणार आहे। या व्यतिरिक्त समस्त जगाचे कल्याण होऊन दे, जगामध्ये प्रत्येकाचं दुःख दारिद्र्य ज्या काही संकट पीडा असेल ते दूर होऊन दे, जगातील समस्त मानवजातीचं कल्याण व्हावं, सगळ्या लोकांना श्री शनी महाराजांची अखंड कृपादृष्टी राहावी, सगळ्यांचं दुःख त्रास पीडा सहन होऊन दे, आणखी दूर होऊन दे, आणखीन प्रत्येकांना त्यांच्या अंगीकृत कार्यामध्ये यश मिळून दे म्हणून आम्ही समस्त विश्व कल्याणार्थ पूजा आणि होम देखील इथं केलेलं आहे। आणि सकाळपासून मंदिरामध्ये भक्त लोकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे, रात्रीपर्यंत ही गर्दी अशीच सुरू राहणार आहे। मंदिराचे ट्रस्टी प्रकाश अध्यापक, आनंद अध्यापक, विलास अध्यापक, श्रीकांत अध्यापक, निरंजन अध्यापक यांनी दिवसभर आज या श्री शनी जयंतीच्या कार्यक्रमाचं एकदम उत्तम पद्धतीने नियोजन केलेलं आहे। शनी मंदिरात आज शनी जयंती साजरी करण्यात आली। आज प्रतिवर्षाप्रमाणे आपण यावर्षी पण धूमधडाक्यात साजरी करण्यात आलेली आहे। हजारो भक्तमंडळांनी दर्शन घेऊन तीर्थप्रसादाचा लाभ घेतलेला आहे। यावर्षी सकाळी 6 वाजता जन्मोत्सव, त्यानंतर प्रसाद वितरण, तसंच 8 वाजता लघुरुद्राभिषेक, होम हवन इत्यादी सर्व जगताच्या कल्याणासाठी होम हवन वगैरे केलेले आहे, देवाकडे प्रार्थना केलेली आहे। सर्व अध्यापक बंधू आम्ही दर्शन घेऊन सगळ्यांनी प्रसादाचा लाभ घेतलेला आहे, सर्वांचं कल्याण होऊ दे अशी आम्ही प्रार्थना करतो देवाकडे। ओके, संपूर्ण जगातील मानव सुखी भावा व अंगीकृत कार्यामध्ये यश मिळावे म्हणून होम हवन केल्याचंही या दरम्यान सांगण्यात आले आहे। शनि जयंती कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी म्हणून विलास अध्यापक, निरंजन अध्यापक, प्रकाश अध्यापक, श्रीकांत अध्यापक व आनंद अध्यापक यांनी विशेष प्रयत्न केले आहेत।